शेवटचा प्रश्न तो म्हणजे तुम्ही असं म्हणालात की जर मी संपले असले तर मला संपवण्याचा प्रयत्न सुद्धा संपला असेल, असा प्रयत्न तुमच्या पक्षातून झाला होता असं म्हणायचं? बाबा मला सतत संघर्ष माझ्या वाट्याला आलेला आहे आणि आता माझा कार्यकर्ता जो दुखावला गेला आहे तेव्हा मी अत्यंत मोकळी व्यक्त झालेली आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींची सगळ्या पद्धतीने ज्यांना सर्वांना आम्हाला माहिती आहे की कसं आहे महाराष्ट्राचं राजकारण, कसं आहे महाराष्ट्राचं पॅटर्न, ह्या सगळ्या गोष्टींना सांभाळून घेऊनही राजकारण करता येतं. उदाहरणार्थ जेव्हा डॉक्टर भागवतकरांना राज्यसभा द्यायची होती तेव्हा मी त्यांचं नॉमिनेशन करायला गेले होते. त्यामुळे ह्या गोष्टी ज्या होत राहतात, कुठेतरी मीडियात एक बातमी होते प्रीतम मुंडे दाखल झाल्या तिथे, मग आम्हाला ते क्लिअर करावं लागते की बाबा आम्ही मुंबईत आहोत. मग कोणीतरी म्हणतं की पंकजा मुंडे नाराज, आम्हाला क्लिअर करावं लागतं की नाही बाबा आम्ही नाराज नाही, आम्ही मागितलंच नाही तर नाराज कशाला, जी गोष्ट मी मागितलीच नाही. हे सतत जे चाललेलं आहे हे कुठेतरी मला डिस्टर्ब करणार आहे आणि त्यामुळे मी त्याच्यावर स्पष्ट भूमिका घेतलेली आणि मला वाटतं की हे जे आत्ता चाललं आहे पक्षामध्ये बऱ्याच लोकांना ऐकून घेण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्यात मीही काही रोल प्ले करेन आणि नेत्यांनी वरच्या दखल घ्यावी असं माझं.